अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तहसील कार्यालय येथे प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलाय। यावेळी तहसीलदार नानासाहेब आगळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येऊन राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली। याप्रसंगी नायब तहसीलदार निंबाळकर, मुख्याधिकारी चंद्रकांत भोसले, PI किरण शिंदे यांच्यासह तहसील कार्यालयाचे अधिकारी कर्मचारी, पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी कर्मचारी, होमगार्ड पथक तसेच शहरातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते। भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 74व्या वर्धापन दिनानिमित्त सर्वप्रथम मी सर्व नागरिकांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो। काल 25 जानेवारी राष्ट्रीय मतदार दिवस आपण साजरा केलेला आहे। आगामी 2024 हे जे वर्ष आहे ते निवडणुकीचं वर्ष आहे,
आपली भारतीय लोकशाही ही अधिकाधिक सक्षम आणि सुदृढ करण्याच्या दृष्टीने काल 25 जानेवारी रोजी संपूर्ण देशभरामध्ये राष्ट्रीय मतदार दिवसाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। हा कार्यक्रम आयोजन करण्याचा उद्देश हाच आहे की भारतीय लोकशाही सक्षम करण्याच्या दृष्टीने सर्व मतदारांनी निवडणूक प्रक्रियेमध्ये आपला सहभाग नोंदवणे अपेक्षित आहे। आपण येणाऱ्या ज्याही यावर्षीच्या निवडणुका आहेत या सर्व निवडणुकांमध्ये आपण आपलं नाव जर मतदार यादीमध्ये नोंदवलेलं नसेल तर ते आपण नोंदवायचं आहे व आगामी येणाऱ्या सर्व निवडणुकांमध्ये आपण आपला जो मतदानाचा हक्क आहे तो या निमित्ताने आपण बजवायचा आहे। आपली भारतीय लोकशाही सक्षम करण्याच्या दृष्टीने सर्वच नागरिकांनी यासाठी प्रयत्न करायचे आहेत असं एक आवाहन याच्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने मी करतो। आणि भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या या 74व्या वर्धापन दिनानिमित्त मी सर्वांना पुनश्च एकदा शुभेच्छा देतो। धन्यवाद। या बातमी इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।